काही गलत नाही. विचार करायला पाहिजे होता युती तोडण्याचा आंबेडकरांचा निर्णय एकतर्फी आहे, आंबेडकर फेर विचार करतील असं संजय राऊत म्हणाले. अनेक दिवसापासून त्यांनी या बाबतीमध्ये अनेक नेत्याशी चर्चाही केलेली आहे. आघाडीच्या बैठकीमध्ये वंचितला निमंत्रण न देणं याचा अर्थ आम्ही तुम्हाला वापरून घेतोय की काय, अशा भूमिकेमध्ये आघाडीचे काही नेते होते. हा एक राग निश्चित प्रकाश आंबेडकर साहेबाला आला असावा. त्यांना दरवेळेला त्यांना सांगावं लागायचं की आम्हाला युतीमध्ये बोलणी करायला बोलवा म्हणून, परंतु तरी ते निर्णय घेत नव्हते, याला कंटाळून ते गेलेले. संजय राऊत काय बोलतोय, संजय राऊत मुळेच ही आघाडी तुटलेली आहे म्हणून हे संजय राऊत काय बोलतो, यापेक्षा वरिष्ठ पक्षाच्या एकाही नेत्याने त्याच्यावर स्टेटमेंट जारी केलेलं नाही. म्हणून आता मला वाटतं वंचित बहुजन आघाडी ही उभाट्या गटावर राहणार नाही, हे जवळपास त्यांनी जाहीर केलेलं आहे. भाजपच्या हायकमांडकडून शिंदेची कोंडी होत असल्याचं सध्या चित्र दिसते, कारण पाच नेत्यांची जी उमेदवारी आहे ती धोक्यात असल्याचं सांगणे, भावना गोळी असेल, गजानन कीर्तीकर असेल, सदाव शिरोमणी यांच्यानंतर दोन उमेदवार होते. नाही नाही असं काही नाही, भाजपच्या कोणत्याही नेत्यांचं आमच्यावर कोणताही दबाव नाही आणि आमच्यावर दबाव टाकायचा काही प्रश्नही येत नाही. लोकसभेचे उमेदवार ठरवताना त्या भागातील असलेले सर्वे, लोकांचा असलेलं जनमत, या सगळ्या बाबीचा विचार करून एकनाथ शिंदे साहेब स्वतः निर्णय घेतात आणि ते सर्व अधिकार त्यांना प्राप्त आहे. म्हणून त्यांना कुठे दबावतंत्राचा ते बळी पडणारे पैकी नाहीत. त्यांना जो योग्य वाटेल तो उमेदवाराची घोषणा ते येत्या मंगळवारी जवळपास करतील अशी माझी माहिती आहे. शहाजी बापूंनी सुद्धा शरद पवार गटात यावं असं त्यांचे पुतणे त्यांना सांगतात. आजकाल पुतणे लोक जास्त बोलायला लागलेले आहेत, परंतु शहाजी बापूंचा राजकारणातला असलेला अनुभव अत्यंत दांडगा आहे आणि म्हणून शहाजी बापू त्यांचा निर्णय जो घेतात ते परिपूर्ण अभ्यास करूनच घेतात, म्हणून त्याला कुणी ऑफर करणं हे काही योग्य नाहीये. शहाजी बापू आपल्या आपल्या ठिकाणी योग्य आहे. महायुतीमध्ये राज ठाकरे यांचं आता आगमन झालेलं आहे, तर काय त्यांना किती जागा मिळतील असं काही चर्चा नाही. महायुतीमध्ये ते आले त्यांचं स्वागत केलेलं आहे, निश्चित त्या ठिकाणी कोणत्या जागा द्यायच्या याचा निर्णय ते राजसाहेब स्वतः बसून त्या बैठकीमध्ये बसून ते घेतील. मला वाटतं त्यांच्या जागेची एवढी जास्त मागणी नाही आणि म्हणून आता महायुतीमध्ये राज ठाकरे साहेबांचं येणं हे राज महायुतीला एक बळ देण्यासारखा प्रकार होईल आणि एक झंझावात या चारही नेत्यांचा या महाराष्ट्राला पाहायला मिळेल. महायुतीची जागा वाटपाचा फॉर्म्युला काय नेमकं काय कसा असेल चर्चा नाही. या फॉर्म्युल्यावर मी आता बोलणं योग्य नाहीये, या फॉर्म्युला वरिष्ठ नेत्यांनी ठरवलेला आहे, त्यावर जॉईंट प्रेस घेऊनच हे सर्व आपल्या समोर जाहीर करते. सोमवारी सांगितलं होतं की राजकीय भूकंप होणार आहे छत्रपती संभाजीनगर, रोजच राजकीय भूकंप होत आहेत. आता आमदार येत आहेत, काही नेते येत आहेत, आताही तुम्हाला आता आज रविवार आहे, पुन्हा उद्या सोमवार आहे, उद्याचं दुर्वड होऊ द्या, मंगळवारी तुम्हाला आणखीन काही लोक आलेले दिसतील. इनकमिंगला आता कमी नाही, इनकमिंग इतकी जोरात आहे तुम्हाला आता दोन दिवसानंतर पाहायला मिळेल की मंगळवारी जी काही यादी विधी जाहीर होईल त्या यादीमध्ये कदाचित अशा लोकांचा सुद्धा समावेश असण्याची शक्यता आहे. साहेब आमचा रोग त्याच संभाजीनगर साठी, आज तुम्ही संभाजीनगरचा शब्द त्या दिवशी वापरला होता, संभाजीनगरमध्ये धक्का तंत्र देण्याच्या तयारीत तुम्ही आहात का? संभाजीनगरमध्ये धक्का द्यायच्या मनस्थितीमध्ये आम्ही तर आहोतच, योग्य वेळेल तो धक्काही आम्ही देऊ. मी जे जे भाकीत केलेले आहे ते कधीही आतापर्यंत फेल गेलेलं नाही. मी अजितदादा बद्दल बोललो होतो, मी अशोक चव्हाण बद्दल बोललो होतो, मी वंचित बद्दल बोललो होतो, मी वायकरांबद्दल बोललो होतो. या सर्व जे घडामोडी आहेत त्या पॉझिटिव्ह झालेल्या आहेत, म्हणून मला वाटतं आता मला भविष्य पाहण्याचा वेगळा छंद लागला की काय असं दिसायला लागलं, म्हणून आता चिंता करू नका. मंगळवारी किंवा बुधवारी आणखीन मोठे भूकंप या महाराष्ट्रात होतील, संभाजीनगर पुरतं मर्यादित नाही, तर महाराष्ट्रामध्ये अनेक नेते जे असे आहेत जे महायुतीमध्ये यायला इच्छुक आहेत त्यांच्यासाठी मंगळवारचा दिवस हा महत्वाचा ठरणार आहे.
मग ते भाजपमध्ये असतील, शिवसेनेत असतील किंवा राष्ट्रवादीमध्ये असतील, पण इनकमिंग जोरात होणार आहे. उघट्या गटातले पण येतील आणि बाकीचे लोक आहेत, भरपूर जण आहेत. म्हणून आता हे दोन दिवसाची हे वाट पाहण्याचं आपलं आपलं तुम्हाला ते दोन दिवस वाट पाह, तुम्हाला हे सर्व लोक हे वेगवेगळ्या पद्धतीने आलेले दिसतील. हे उभाटा गटच काय आम्ही घेऊन बसलेलो नाही, तर आम्हाला अनेक मोठे नेते जे आहेत काँग्रेसचे असू शकतात, ते राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे असू शकतात, उभाटा गटाचे असू शकतात. महायुतीचं उभाटा गटाचं स्थानिक उमेदवार त्यातून बोलला की चंद्रकांत खरे यांना उमेदवारी मिळेल, परंतु आता अंबा गांधी यांचं पण नाव आघाडीवर आहे त्या ठिकाणी. तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. उभाटा गटाने चंद्रकांत खैरेला उमेदवारी द्यावी की अंबादास दानवेला द्यावी हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर आम्हाला काही भाष्य करण्याची आवश्यकता नाही. परंतु निश्चित आमचा उमेदवार इथं पॉवरफुल असणार आहे, कारण की ही जागा माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेकडे आहे आणि शिवसेनेचाच उमेदवार या संभाजीनगरमध्ये असेल. भाजपाने सुद्धा दावा केला आहे छत्रपती संभाजीनगरच्या जागे संदर्भामध्ये, दोन दिवसापासून खूप जोरदार सरकार निवडणुकीमध्ये असे दावे प्रतिदावे होत असतात, परंतु संभाजीनगरची जागा ही शिवसेनेकडे राहणार आहे. 400 पार हा भाजपचा नारा म्हणजे संविधान बदलण्यासाठी आहे असं प्रकाश आंबेडकर. प्रकाश आंबेडकर कोणत्या अँगलने बोलतात मला माहित नाही, परंतु आम्ही वारंवार सांगतो की संविधान बदलायची ताकद कोणत्याही राजकीय पक्षाची नाही. बाबासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेचा अवमान करणे किंवा घटना बदलणे असा कृत्य कोणीही पक्ष करणार नाही आणि भाजप तर नाहीच नाही. आज जरी शिंदे असला तरी निवडणूक आयोगाने शिंद्याची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षापासून शिंदाच शिंदे आहे. प्रत्येक व्यासपीठावरून एकमेकांच्या विरोधात बोंबा मारल्या जातात. तसं तुमचे जुने सहकारी राऊत म्हणतात तुमचे नाव करी उद्या शिंदे आहे. शिंदेमध्ये बोंबा मारणं हा जरी एक संस्कृतीचा भाग असला, परंतु काही लोकांना 365 दिवस बोंबल्याची सवय, म्हणून त्यांचं नाव आता भोंगा पडलेलं आहे. आणि हा भोंगा 365 दिवस वाचतो. आता त्याच्या नावाने आम्हाला उद्याचा दिवस त्याच्या नावाने बोंब मारायला संधी आहे आणि आम्ही फार काही शिव्या देऊन टाकणार आहेत, कारण की शिमग्यामध्ये शिव्या देणं हे एक सुसंस्कृत समजलं जातं, त्याला कुणी गैर समजत नाही. म्हणून आता यांची तोंड आता बंद झाली पाहिजे आणि या शिमग्याच्या नंतर कदाचित चांगलं बोलायची त्यांना सवय लागावी अशी ईश्वरचरणी आमची विनंती राहणार. शिमग्याला पहिली शिवी कोणाला देणार? लोक ज्यांच्यापासून कंटाळलेले त्यांना पहिली शिवी. काँग्रेसच्या उमेदवाराचा IFSC कोड जाहीर करणार आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला जी आर्थिक मदत असेल ती द्यावी असं महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. काँग्रेसने गेली 70 वर्ष सत्ता भोगलेली आहे, जवळपास 65-70 वर्ष सत्ता भोगलेली आणि या देशाचं वाटळ त्या काँग्रेसने केलेलं आहे. म्हणून हा देश आपला एवढा पिछडीत होता. गेल्या 10 वर्षात जर पाहिलं तर आता देशाचं नाव जगाच्या चांगल्या देशामध्ये आपल्याला गणना होते, याचं श्रेय हे निश्चित मोदी साहेबांना आहे. म्हणून आता यांनी IFSC कोड देणं, निधी मागणं, आता हे पुन्हा जे काही सुरू करायला लागलेले आहेत, मला वाटतं हे गैर आहे. आता काँग्रेस संपलेली आहे, वाशआउट झालेलं आहे, आता त्यांना निवडणुका लढवायला सुद्धा माणसं मिळणार नाहीत अशी स्थिती त्यांची आहे. मनोज गरांगे पाटील यांची आज मोठी बैठक होत आहे, निर्णायक बैठक होत आहे, या बैठकीमध्ये ते काय डिसिजन घेणार आहेत याबद्दल तुमची काय तयारी? बघा, मनोज गरांगे पाटलांची जी आज बैठक होणार आहे, निश्चित त्यांचा तो अधिकार त्यांनी ते घ्यावी. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही आरक्षणाबद्दलचं आपलं मत किंवा 10% आरक्षण असेल, मागास आयोग निर्माण करणं असेल, सर्वे करणं असेल, या सर्व बाबी आता परिपूर्ण केलेले आहेत. काही लोक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात, 10% आरक्षण टिकेल कसं, अरे टिकणार कसं नाही हे तरी सांगा, परंतु यावर कोणी बोलत नाही. आणि कसं तरी काही का असताना या आरक्षण दिल्यानंतर सुद्धा त्याच्या विरोधात जाण्याची काही लोकांची जी काही भूमिका असते ती भूमिका आज लोकांना सुद्धा कळते की नाही, शिंदे साहेबांनी जे काही वचन दिलेलं आहे, शिंदे साहेबांची शपथ घेतलेली आहे, त्याच पद्धतीने ते आरक्षण हे निश्चित देतील. म्हणून जाराणे पाटलां साहेबांना विनंती राहणार आहे की थोडा वेळ जरी लागत असला, परंतु आम्ही आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नाही आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागू देणार नाही, ही आमची भूमिका आहे.
सगळेसऱ्याचा कायदा करावा ही त्यांची मागणी आहे. आणि दुसरं म्हणजे ते गुन्हे रद्द करावे जे दाखल केले होते. शिंदेसाहेबांनी घोषणा केलेली आहे त्याच्यात, जे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे आहेत ते रद्द करण्यात येतील अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. म्हणून तो एक प्रश्न संपलेला आहे. दुसरं सगळे सोयऱ्याच्या संदर्भामध्ये सुद्धा लवकरच त्याच्यावर सुद्धा सगळा हा जो सर्वे झालाय त्याच्यानंतर जो काय त्याचा निर्णय येईल त्यानंतर सगळे सोयऱ्यावर सुद्धा निर्णय घेण्याची सरकारची मानसिक तयारी आहेच. म्हणून आता जे जे पाहिजे त्या त्या पद्धतीने शिंदेसाहेब आपले दमदारपणे पाऊल टाकतायत. म्हणून त्यांना असं आव्हान असेल, कृपया या सर्व निर्णयाचं आपण सुद्धा गांभीर्याने नोंद घ्या आणि आम्हाला तुम्ही सहकार्य करा. मग यासोबत युती झाली नाही तर इतर मार्गाचा विचार करू असे प्रकाश आंबेडकर म्हणाले, यावर आपलं मत काय? प्रकाश आंबेडकर मैया बरोबर ते महाविकास आघाडी बरोबर राहणारच नाहीत, कसे राहतील ते? तुम्ही त्यांना भीक म्हणून तुकडा टाकत असाल ते तुमच्या बरोबर कशाला राहतील? त्यांच्यामुळं अनेक सीटाला त्यांचंच नुकसान होणार आहे महाविकास आघाडीचं. प्रकाश आंबेडकरांना फरक पडणार नाही. प्रकाश आंबेडकरांनी आपली ताकद जी आहे कुठे वापरायची हे त्यांना चांगलं कळतं. म्हणून त्यांनी महाविकास आघाडीने त्यांनी त्यांची चिंता करावी, प्रकाश आंबेडकरची नाही. काल आदित्य ठाकरे व राहुल नार्वेकर होळीनिमित्त एका कार्यक्रमादरम्यान एकाच मंचावर होते, याकडे कसं म्हणणार? आदित्य ठाकरे आता माणसात मिसळायला लागला हे महत्वाचं आहे. शिवतारे यांना जर उमेदवारी जाहीर झाली तर शिवतारेला उमेदवारी आम्ही जाहीर करू शकत नाही. आम्ही महायुतीचा धर्म पाळणारे लोक आहोत. महायुतीमध्ये जी जागा ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षाचं काम करणं हे आमचं काम असणार. शिवतारेंची जी काही आता भेटीगाठी चालू आहेत किंवा त्यांची जी काही उमेदवारी स्वतः सोकॉल त्यांनी जी काही डिक्लेअर केलेली त्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्याशी सविस्तर बोलणं त्यांचं झालेलं आहे. जर महायुतीचा धर्म पाळायचा असेल तर आपल्याला सर्वांना बरोबर काम करावं लागेल, नसता ज्यांचे मार्ग त्यांनी वेगवेगळे करायला हरकत नाही आणि त्याला मग आमचा सपोर्ट असणार नाही. बघा, कोणत्याही उमेदवाराला आपण थांब